नमस्कार इयत्ता पाचवी अभ्यास भाग एक पाठ तिसरा पृथ्वी आणि जीवसृष्टी घटक जलावरण पृथ्वीवर जमिनीवर वाहणारे लहान मोठे पाण्याचे प्रवाह असतात यांचे पाणी खारे नसून गोड असते त्यांना ओहळ ओढा नदी अशी नावे आहेत या जलरूपांपैकी ओहळ सर्वात लहान व नदी सर्वात मोठी असते ओहळ ओढे जोडले जाऊन उपनद्या नद्या बनतात एखाद्या जागी नदीचे पाणी नैसर्गिकरित्या उंचीवरून खाली पडते तेथे ते धबधबा दब तयार होतो नद्या शेवटी सागरात जाऊन मिळतात पहा येथे आपण झरा पाहत आहोत सरोवर म्हणजे काय जमिनीच्या एखाद्या सकल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेल्या मोठ्या जलाशयाला सरोवर म्हणतात लहान, लहान तले असे म्हणतात हे पहा सरोवर हिमस्वरूपातील पाणी थंड प्रदेशात ढगातील पाण्याचे कण गोठून त्यांचे हिमकण तयार होतात अशा प्रदेशांमध्ये हिमवर्षा होतो एकावर एक, एक हिमाचे थर जमिनीवर साचले की त्यांचा बर्फ बनतो असे बर्फाचे थरावर थर साचत गेले की त्यांचा आकार प्रचंड मोठा होतो जमिनीच्या उतारावरून ते थर अतिशय मंद गतीने खाली सरकतात त्यांची हिमनदी बनते समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे तुकडे असतात त्यांना हिमनग म्हणतात पहा ही हिमनदी भूजल म्हणजे काय जमिनीखालीही खडकांच्या थरात खूप साठलेले पाणी असते त्याला भूजल म्हणतात हे भूजल विहीर कुपनलिका यातून उपसून वापरले जाते अनेक सरोवरांना विहिरींना जमिनीखालील झरांमुळे पाणी मिळत असते ही पहा विहीर ही आहे कुपनलिका पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी आणि हिम भूजल आणि वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण असे म्हणतात तर मुलांनो आज आपण जलावरणातील जमी जम्य, पृथ्वीवर जमिनीवर वाहणारे प्रवाह पाहिले ओहळ ओढा नदी सरोवर हिमस्वरूपातील पाणी भूजल विहीर तसेच कुपनिलिका याविषयी आपण अतिशय चांगल्या प्रकारे माहिती घेतलेली आहे तर पाठ तुम्हाला समजलंच असेल धन्यवाद